उद्धव ठाकरे यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. उद्धव ठाकरेंनी ज्या बालमोहन विद्यामंदिरात त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं त्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या आज काय प्रतिक्रिया आहेत हे एबीपी माझानं जाणून घेतलं आहे. शिवाय विद्यार्थ्यांनी त्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून म्हणजेच उद्धव ठाकरेंकडून काही अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत. या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय साळवी यांनी. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात एक नंबर वनचं नाव उद्धव ठाकरे आणि त्यांच्या बरोबरीनं असलेलं दुसरं नाव हे जयंत पाटील, हे दोघही बालमोहनचेच माजी विद्यार्थी आहेत आणि बालमोहनकरांच्या दृष्टीनं ही सगळ्यात अभिमानाची बाब आहे. माझ्यासमवेत बालमोहनचे विद्यार्थी आहेत, अशी अतिशय चुणचुणीत विद्यार्थी आहेत. तुमची सगळ्यांची पहिली प्रतिक्रिया काय, काय वाटतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत आहेत? एकदम झकास, एकदम कडक. प्रत्येकाची प्रतिक्रिया त्यांना साजेलशा वयाशी अशी आहे. की कदाचित आपण ज्या बाकावर बसलोय आता त्या बाकावर कधीतरी उद्धवजी बसले असतील, कारण शाळेतून एक ऊर्जा असेल, त्यांच्या जी ऊर्जा असेल ती आमच्यातही येते, त्याच्यामुळे खूप मस्त वाटतं. तुमच्यापैकी कोणी असं आहे का की ज्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल? कोण कोण आहे, हात पूर्ण वरती करा ज्याला असं वाटतं की मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल. आजच्या युगात फक्त मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर याच शहरांचा विकास होतोय, पण हे बरोबर नाही. आपण पूर्ण महाराष्ट्र राज्यात विकासाची विकेंद्रीकरण करायला हवे आणि यामुळे सगळ्यांनाच समान संधी उपलब्ध होतील. महाराष्ट्राचा शाश्वत विकास असा करीन की उर्वरित भारतालाही त्याचे मार्गदर्शन मिळाले पाहिजे. शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची धारणा स्वीकारेन. मी मुख्यमंत्री झाले तर मी जे ओला दुष्काळ झाला आणि ज्यामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, शेतकऱ्यांची परिस्थिती बघूनच त्यांना मी कर्जमाफी करेल व त्यांना कमी ह्याच्यात कर्ज मिळवून देईन, अन्नदात्याला सुखी ठेवेन. वा सर, तुम्ही आज बालमोहनशी संबंधित आहात, असे कोणकोण विद्यार्थी आहेत की ज्यांचा उल्लेख आज तुम्हाला करावासा वाटतो? आणि उद्धव ठाकरे आहेत, त्यांचे बंधू राज ठाकरे देखील आहेत, असे कोणकोण विद्यार्थी या बालमोहन शाळेचे आहेत? सुरुवात करूया आपण सर्वोच्च न्यायालयापासून. सर्वोच्च न्यायालयातील माननीय हेमंत गोखले तसेच रंजना देसाई या न्यायाधीश होत्या. त्यानंतर आपले विधान भवन जे आहे, मंत्रालय, आणि आता इंदू मिलच्या ठिकाणी होणारं जे आंबेडकरांचं स्मारक आहे त्याचे आर्किटेक्ट शशी प्रभू, हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले, पद्मजा फेणाणी. म्हणजे अवस्था अशी आहे की क्षेत्र कमी पडतील. प्रत्येकाच्या मनात काहीतरी दडलंय आणि उद्याच्या येणाऱ्या काळात ह्या मंडळींना देखील आपल्या क्षेत्रातला उद्धव ठाकरे किंवा आपल्या क्षेत्रातला संदीप पाटील व्हायचंय. कदाचित राजकारणात नाही गेले तर पण काहीतरी या राज्यासाठी आणि देशासाठी करायचं. महाराष्ट्र इतका सुंदर आहे पण कुठेतरी असं वाटतं की व्यसन आणि झोपडपट्टी ही अशी व्यक्ती आहे जी आपल्या महाराष्ट्राला वाईट करते. त्या वाईट दिसून येतो तो डाग असा दिसून येतो. आपल्या महाराष्ट्रात व्यसन आणि झोपडपट्टी ह्या दोन्ही गोष्टी खूप कमी झाल्या पाहिजेत. ऑलमोस्ट नष्ट झाला तरी मला खूप आनंद होईल. तर महाराष्ट्रात ना फक्त तीन चार खाती महत्वाची मानली जातात, जसं गृह, नगरविकास, अर्थमंत्री, पण इथे शिक्षण खात्याला महत्व मिळताना दिसत नाही. जर मी मुख्यमंत्री झाले ना तर मी शिक्षण खातं माझ्या हाताखाली घेईन, कारण सर्वांगीण विकासाचा पाया म्हणजे शिक्षणच. वा उद्धवजी, ऐकताय ना, ज्या बाकावर बसून तुम्ही आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची तुम्ही शपथ घेताय, तुमच्या बरोबरीनं तुमच्या खांद्याला खांदा भिडवून जयंत पाटील कदाचित उपमुख्यमंत्री किंवा कदाचित तुमचे मंत्रिमंडळातले सहकारी म्हणून जबाबदारी स्वीकारताय, त्याचवेळी तुमच्या दोघांच्या शाळेमधली विद्यार्थिनी सांगते की तुमची जी महत्वाची पाच खाती आहेत ना, त्या पाच खात्यांमधलं एक खातं हे शिक्षण असू द्या, कारण राज्याचा आणि देशाचा सर्वांगीण विकास केवळ आणि केवळ शिक्षण खातंच करू शकतं. त्यामुळे या मुलांच्या भावना उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील हे दोघंही जाणून घेतील हीच अपेक्षा. कॅमेरा पर्सन विपुल राजसह विजय साळवी, एबीपी माझा, मुंबई.